विविध स्टार्टअप योजनांद्वारे महाराष्ट्र राज्याला देशामध्ये अग्रगण्य राज्य करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेला नागरिकांनी साथ द्यावी आणि आपला सहभाग नोंदवावा असं प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त अहमदनगर येथील पोलीस परेड ग्राउंडवर ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्वक वातावरणामध्ये ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना विखे पाटील बोलत होते. या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक शहीद सैनिकांचे कुटुंबीय जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर महानगरपालिका आयुक्त डॉ पंकज जावळे अतिरिक्त जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित स्थानिक लोकप्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी विखे पाटील म्हणाले की स्वातंत्र्याचा 75 वर्षांचा कालखंड खूप मोठा आहे. या स्वातंत्र्य लढ्यात अनेक महापुरुषांचं योगदान लाभत आहे. अहमदनगर जिल्ह्याचे स्वातंत्र्य लढ्यामध्ये लक्षणीय योगदान असून येथील भुईकोट किल्ला त्याचा साक्षीदार आहे. विविध उपक्रमांद्वारे भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरू असून याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या संकल्पनेतून बलशाली भारताची निर्मिती होणार आहे. प्रधानमंत्र्यांच्या हर घर हर तिरंगा उपक्रमानं संपूर्ण देश मंत्रमुग्ध झाला असून नागरिकांमध्ये चैतन्य आणि ऊर्जा निर्माण झाल्याचं सांगितलं. तसंच सर्व घरांवर डौलानं फडकणारा भारतीय ध्वज बघून हर मन तिरंगा अशी भावना निर्माण झाली असल्याचं विखेंनी म्हटलं. 75 वर्षाचा कालखंड जो आहे अतिशय मोठा आहे. या देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर सुईची निर्मिती होत नव्हती. आज अवकाशामध्ये गवस्ती घालण्याचं काम आपल्या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. एक महासत्तेच्या रूपानं आज देश उभा राहतोय, उभारी घेतोय आणि याचा सार्थ अभिमान आपल्या प्रत्येकाला आहे. स्वातंत्र्यपूर्व लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्याच्या नंतर देशाच्या उभारणीमध्ये अनेक महापुरुषांचं योगदान आहे. अनेक राज्यकर्ते शास्त्रज्ञ विचारवंत उद्योजक अभियंते व्यावसायिक शिक्षण तज्ञ प्रत्येकाला देशाच्या विकासामध्ये देशाच्या उभारणीमध्ये आपलं मोठं योगदान दिलं. मी सर्व इतिहासाचे दाखले आपल्याला देणार नाही, परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचं सुद्धा योगदान या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात राहिलंय. आपल्या नगरचा भुईकोट किल्ला आहे त्याचं साक्षीदार. मतदान करण्याची जबाबदारी ही आपल्या प्रत्येक नागरिकावर आहे. घटनेने दिलेले मूलभूत अधिकार याचं पालन करणं, त्या घटनेचं संरक्षण करणं हे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. 75 वर्षाच्या वाटचालीमध्ये अनेक आव्हानं आपण समोरही गेलो. देशावर आक्रमण झाली की समर्थपणे आपल्या सैनिकांनी परतून लावली. आज एक दहशतवाद्यांचा धोका, अतिरेक्यांचा धोका सातत्यानं आपल्या डोक्यावर आहे, पण ते वीर बहादूर जवान जे देशाचं सीमेचं संरक्षण करतायत, देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी जी आमच्या पॅरामेडिकल पोलीस आणि अन्य दलावर आहे, त्या सगळ्या शूर जवानांना सुद्धा मी या निमित्तानं सलाम करतो. आज त्या भावना व्यक्त करताना आज देश ज्या वळणावर आहे, वेगवेगळ्या आघाड्यांवर वेगवेगळ्या उपक्रमातून देशाची जी विकासाची एक नवीन पर्व देशाचं सुरू आहे. या समारंभात पोलीस परेडची पाहणी करून त्यांनी मानवंदना स्वीकारली.
जिल्हा पोलीस प्रशासनातील विविध अधिकारी कर्मचारी तसेच शालेय स्तरावर विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर उपस्थित स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला आणि शुभेच्छा व्यक्त केल्या. पोलीस परेड संचलनामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय महिला पोलीस पथक होमगार्ड पोलीस बँड सहभागी झाले होते. कार्यक्रमाला शहरातील नागरिक युवक युवती विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर सुशील थोरात एसनॅन मीडिया अहमदनगर.